नमस्कार, मी प्रियंका गडवे, जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना. आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हिल, द स्पिरिट टू केअर, वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता, प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. आता सविस्तर बातम्या. मालवण येथे बांधण्यात आलेला छत्रपती शिवराय यांचा पुतळा कोसळल्यानंतर जालन्यामध्ये शिवप्रेमींनी राज्य सरकारचा निषेध व्यक्त केलाय. 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला होता, मात्र निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे हा पुतळा कोसळला आहे. मालवण येथे राज्य सरकारने छत्रपती शिवरायांचा पुतळा बांधला होता. 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं, मात्र काल हा पुतळा अचानक कोसळलाय. निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्यामुळे हा पुतळा कोसळ्याचा आरोप आता राज्य सरकारवर करण्यात येतोय. जालन्यात शिवप्रेमींनी छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जोरदार निषेध केलाय. यावेळी विश्वंभर तिरुखे, सचिन कांबळे, ॲडव्होकेट बाळासाहेब डाके, विश्वंभर भांदर्गे, रोहित देशमुख यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण या ठिकाणी नुकतेच 6 महिने झाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यात आला होता मालवण या ठिकाणी, आणि ह्या पुतळ्याचं लोकार्पण नरेंद्र मोदी हे देशाचे जे पंतप्रधान आहे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. आणि नारायण राणे व सर्वती समिती यांनी ह्या आमच्या आराध्य दिवस असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे निकृष्ट दर्जेचं काम केलं होतं, या निकृष्ट दर्जेचं काम करणाऱ्या इंजिनियर व त्यांची समिती यांच्यावर गुन्हा दाखल करून या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. आमचे मोठे बंधू असलेले विशंभरदादा तिरुके यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण मराठा बांधव, दलित बांधव व मुस्लिम बांधव यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. आणि छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो इतिहास आहे, ही मोदी सरकार हा दाबण्याचा प्रयत्न करत आहे, पण आम्ही ह्यावेळेस या सरकारला घरी बसून माननीय आमचे मराठा योद्धा नेते मनोजदादा जरंगे पाटील साहेब यांचं आम्ही ह्या महाराष्ट्र सरकार आणणार आहोत. माझं नाव सचिन कांबळे. आज येथे आम्ही जालनावासी आहे, तसेच सर्व समाजातील बांधव येथे येऊन मालवण येथील दुर्धरी घटना घडलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या संदर्भात सर्व टीम तयार होऊन या शासनाचा निषेध केला आहे. तरी राज्य सरकार, केंद्र सरकार हे दोन्ही याला कारणीभूत असून जबाबदार असून या सरकारनं तात्काळ ज्या कृती त्याच्या समित्या होत्या त्यांची चौकशी करून जे कोणी त्यात होते, दोषी होते, त्यांना तात्काळ कारवाई करण्यात यावी ही आमची सर्वांची मागणी असून तात्काळ कारवाई करावी. विश्वंभर भांदा तिरुके. मालवण येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं जे खाली पडून म्हणजे दुर्दैवी अशी घटना घडली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खाली पडला, याचं राज्य सरकारचं आम्ही सर्व जालनाकर, सर्व हिंदू बांधव, मुस्लिम बांधव, दलित बांधव आणि सगळेच मराठा बांधव येथे त्यांचा जाहीर निषेध करत आहोत. निकृष्ट दर्जाचं बांधकाम हे राज्य सरकार, केंद्र सरकारने केलं आहे. तेथील जे आताचे सध्याचे खासदार नारायण राणे यांनीही त्यामध्ये कोणतेही म्हणजे लक्ष न देता छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काम पुतळ्याचं झालं होते एकदम म्हणजे एक घाण दर्जाचं काम तिथे झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 400 वर्षाचा हा लढा आहे किंवा 400 वर्षाचे त्यांचे किल्ले आता खूप मोठ्या प्रमाणावर तुम्ही महाराष्ट्रात बघता, ते एकही आतापर्यंत वीटही त्यांची खाली पडेन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 महिन्यापूर्वीचा जो किल्ला म्हणजे पुतळा तिथे उभा केला होता आणि तो खाली पडला, ही खूप महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी निर्दयी घटना आहे. म्हणून आम्ही जालनावासी येथे त्यांचं
निदेश करून निषेध व्यक्त करत आहो आणि विशेष करून तेथील जे अधिकारी आहे, इंजिनियर आहे, बांधकाम विभागाचे जे जेवढेही आहेत, तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि अशी आम्ही सगळं जालनाकरवासीय मागणी करत आहो आणि लवकरात लवकर त्यांना गुन्हा दाखल करून महाराष्ट्रातील आणि देशातील शिवरायांचे जे पाईक आहे त्यांना आपण आश्वासन राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम सुद्धा हे लोक नीट करू शकत नाही अशी टीका जरांगे यांनी केली आहे. स्मारकाचे उद्घाटन जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असलं तरी ते उद्घाटन करून गेलेत, त्यात मोदी यांचा दोष नसून काम करणाऱ्यांचा दोष असल्याचं जरांगे म्हटले आहे. पाहुयात. नाही, ते मला कळालंय, परंतु ती घटना चांगली नाही आहे. कारण दैव देशाचे छत्रपती शिवराय आज सगळ्यांचे मन दुखावलेत, धर्माचे, हिंदू धर्माचे, आमचे सुद्धा, सगळ्या जनतेचेच मन दुखावलेत की राजांचे सुद्धा स्मारक असतील त्याचे सुद्धा बांधकाम हे लोक नीट करत नाहीत. साधे बांधकामं करायला सुद्धा कशात तरी भ्रष्टाचार केल्यासारखा करायचं आणि त्यात खायचं. मला राजकारण करायचं म्हणून करायचं नाही, मी उगा कशात बोलत नाही, मी मला येत नाही एकतर राजकारण, परंतु मी सत्य बोलतो, त्यामुळे मला ते सहन होत नाही. आता उद्घाटक जरी मोदी साहेब असले तरी शेवटी ते उद्घाटन करून गेले ना, त्यांचा त्याच्यात काय दोष? काम करणाऱ्याचा दोष, ज्याला खायची सवय लागली त्याला पुतळे कळत नाहीत, दैवत कळत नाहीत, ते कोणीतरी काम करणार असणारच आहे ना. त्याच्यामुळं हे घटना अशा घडतात की दर्जेदार काम नाही करायचं, सगळे खायची सवय लागली. परंतु आमच्या राजांचं स्मारक पडलं, एवढी तरी त्या याला अक्कल पाहिजे होती त्या करणाऱ्याला, कोण आहे त्याला? आता उद्घाटकाला दोष देऊन काय उपयोग नाही, उगाच राजकारण करायचं म्हणून करायचं काय? ते उद्घाटन केले ते गेले निघू. आणि इथले सगळे या दोषी ना हे जेलात टाकले पाहिजे, सोडत नाही पाहिजे पुन्हा, हे सोडलेच नाही पाहिजे असले लोक ज्यांना दैवताविषयी सुद्धा प्रेम नाही, नुसते खायच्या सवय लागल्यात. कारण एवढ्या मोठ्या राजाचं स्मारक पडतंच कसं काय पडतं, काय पडण्याचे कारण आहे त्याची? हे लोक नीट नाही आहेत, ह्यांना कशात बी फक्त खायचं खुर्च्या एवढी सवय लागली. मोदी साहेबांनी एक दुसरं बी काम करणं खूप गरजेचं आहे की जे उद्घाटन त्यांनी अरबी समुद्रामध्ये केलं होतं छत्रपती शिवरायांचं, आणि छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेतला होता, सत्ता आली आशीर्वाद विसरून गेले मला वाटतं बहुतेक, ते केलं नाही का लक्षात राहिले, जरा ते लक्षात ठेवा. नुसते मतं मिळवायसाठी, लोकांना येड्यात काढण्यासाठी उद्घाटनं करायचे, ते कामं करायचे नाहीत. कारण ते आमचं दैवत आहे, स्मारकांच्या बाबतचं ते आमचं दैवत आहे. अरबी समुद्रातला पुतळा का उभा, स्मारक का उभा केलं गेलं नाही, तेही जरा केलं तर बरं होईल. हिंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करायचा होता, तेही काय झालं यांचं? म्हणजे हे सरकारच नीट लक्ष देत नाही. मात्र हे कोण होतं त्याचं काम करणारा, याच्यावरती कारवाई होऊन याला सोडलंच नाही पाहिजे, जेलमध्ये टाकलं पाहिजे याला. काय तुम्ही सरकारवर आरोप करतायत आणि कारवाईची मागणी करतायत, मग नेमकी कारवाईची मागणी राज्य सरकारकडे करतायत की केंद्र सरकार? राज्य सरकारनेच करायला पाहिजे ना, राज्य सरकार राज्य देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे, मला नाही वाटत कारवाई होत्याल म्हणून, त्यांना फक्त खुर्च्या पाहिजेत. कारण गृहमंत्रीच खूप चांगला माणूस आहे लागलेला या राज्याला, त्यामुळं इथं कारवाई नाही होत शक्यतो. इथं गोरगरिबावर कारवाई होतात आणि ज्याला कोणाचा दोष नाही त्याला जेलमध्ये टाकलं जातं, आणि ज्याचा द्वेष आहे त्याला नोकरीत बढती दिली जाते, असं गृहमंत्री. त्यामुळे इथं कारवाई होईल असं वाटतच नाही, पण बघूयात मग शेवटी मराठ्यांनाच बघावं लागणार आहे कारवाया कशा होत नाहीत, करणारा कोण आहे शोधे. मग शोध मोहीम शेवटी लोकांनाच हातात घ्यावा लागेल, हा नाही किती दिवस लोक सहन करणार आहे. कारण ह्या भावना दुखावल्यात छत्रपती शिवरायांचं स्मारक पडणं, म्हणजे हे सहन नाही करणार समाज. हमारा कामधंदा और बेरोजगार पार्टी या संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विकास पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. ही पार्टी महिला आणि बेरोजगार तरुणांना रोजगार देणार असल्याची माहिती त्यांच्या उपक्रमातून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जीएसटी पासून मुक्तता मिळाली पाहिजे यासाठी जात ना पात इन्कम की बात हे ब्रीदवाक्य घेऊन ही संघटना काम करत आहे. जालना शहरातील अंबड रोडवरील राजाराम टावर येथे हमारा काम धंदा और बेरोजगार पार्टी या संघटनेचे कार्यालय उघडले असून पार्टीच्या वतीने एक स्टॉल तयार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल त्यांना या स्टॉलद्वारे विकता यावा यासाठी या स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. या स्टॉलच्या माध्यमातून गोरगरीब शेतकरी, विधवा महिला, निराधार महिला यांना आपला स्वतःचा रोजगार निर्माण करता यावा यासाठी हा स्टॉल दिला जाणार आहे. हमारा काम धंदा और बेरोजगार पार्टी या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विकास पाटील, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष राजेश थोरात, शेतकरी बापूसाहेब नलगे, शेतकरी बलराम सिंग,
प्रोसिडिंग हेड हरियाणा यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. मी राजेश थोरात, नॅशनल प्रेसिडेंट हमारा काम धंदा आणि बेरोजगार पार्टी. आम्ही ही पार्टी सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे की भारतीय संविधानमध्ये 38, 39 and 41 प्रमाणे म्हटलेलं आहे की लोकांना रोजगारासाठी, आर्थिक उत्पन्नासाठी उत्पन्नाचं साधन दिलं पाहिजे. वेगवेगळ्या योजना दिल्या जातात, परंतु आज 77 वर्ष झाले, कुठल्या योजना दिल्या? 471 योजना आहेत, परंतु माणसांचा त्याप्रमाणे त्यांचा उत्कर्ष झालेला नाही, त्यांचा आर्थिक विकास झालेला नाही. यावर आम्ही सोल्युशन म्हणून आम्ही स्वतः एक प्रोजेक्ट डिझाईन केला आणि माय आय शॉप म्हणजे आम्ही ते शॉप देणार आहे 1,26,000 याला मल्टिपल कार्बन क्रेडिट अंतर्गत इंटरनॅशनल फंड मिळणार आहे, कारण की ग्लोबल वॉर्मिंग रिडक्शन ते काम करणार आहे, पर्यावरण हवा शुद्धीकरणाचं काम करणार आहे. आणि ह्या शॉपवर काम केल्यानंतर महिलांना, युवकांना, बेरोजगारांना, शेतकऱ्यांना आणि इतर सुशिक्षित बेरोजगारांना यांना दिवसाला 500 ते 1,500 ते 2,000 रुपये उत्पन्न मिळणार आहे, कारण की त्या अंतर्गत ते स्वतःचा व्यवसाय करून, कुठलाही व्यवसाय, या टाईपचं आम्ही हे डिझाईन करून इंटरनॅशनल याला अप्रूव्हल भेटलेलं आहे. मी बाप्पूसाहेब नलगे, श्रीगोंदा, अहमदनगर जिल्हा. हमारा काम धंदा पार्टीच्या तर्फे आम्ही शेतकऱ्यांसाठी ज्या सुविधा देणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती देतो. तर शेतकऱ्यांना GST मुक्ती मिळाली पाहिजे त्यासाठी आमच्या पक्षाने एक स्टॉल तयार केलं, त्या स्टॉलमध्ये पिकवा आणि विका त्यासाठी त्यांनी आम्ही शेतकऱ्यांना वाटणार आहे. मग माल पिकवायचा पण विकता येत नाही, त्यामुळे मालाला बाजार भेटत नाही आणि शेतकरी आत्महत्या करतो. हा आमचा पहिला कन्सेप्ट असेल. दुसरा कन्सेप्ट असा आहे, शेतकऱ्यांना GST मुक्ती मिळाली पाहिजे, कर्जमुक्ती मिळाली पाहिजे. देशासाठी शेतकरी कष्ट करतो रात्रंदिवस, देशासाठी अन्नधान्य पिकवतो, भाजीपाला पिकवतो, हे देशाचं उत्पन्न आहे आणि शेतकऱ्याला काहीच भेटत नाही, त्याच्यावर पण GST लावला आहे. हा आमचा कन्सेप्ट आहे. मी बालाराम, गाव जिवडला, डिस्ट्रिक्ट करनाळ, हरियाणा. इधर हमारे दोस्त हैं जिसका नाम है राजेश थोरा जी, आदरणीय, उनके साथ हम आए हैं. और सबसे बड़ा मुद्दा हमारा किसान और मजदूर का है, क्योंकि किसान और मजदूर आज इस देश में बिल्कुल पिसता जा रहा है, जबकि रीढ़ की हड्डी किसान और सरकार रीढ़ की हड्डी को तोड़ रही है. देश आगे नहीं बढ़ सकता ऐसे. अगर देश को हमने आगे बढ़ाना है तो किसान और मजदूर को बचाना है. हमारी यही एक च्वाइस रहेगी, हमारी ये एक मुहिम रहेगी. उसका कारण ये पार्टी, आपको भी पार्टी बनाने की जरूरत नहीं है, पार्टी बनाने की जरूरत है. जब तक हम पार्टी बना करके मैदान में नहीं जाएंगे तो हम अपनी काम, अपने काम के ऊपर कामयाब नहीं हो सकते. इसलिए हमने पार्टी बनाई है जिसका नाम हमारा काम धंधा और बेरोजगार पार्टी. ये बेरोजगारों को रोजगार भी देगी, किसान को पूरी मदद करेगी, छोटे दुकानदार को पूरा मदद करेगी और जो बच्चे पढ़ते हैं स्कूलों के अंदर उनकी पढ़ाइयों के अंदर भी जा करके मदद करेगी. ये पार्टी हमारी कामयाब होगी, इतनी कामयाब होगी कि गरीब से लेकर के अमीर तक का ये सहयोग करेगी और इसमें बड़े बड़े लोग जुड़ने वाले हैं. धन्यवाद. शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्यासह बाबासाहेब इंगळे आणि योगेश रत्नपारखे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्यात आली आहे. त्यांना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज नियुक्तीपत्र देखील देत शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना जिल्हा नियोजन समितीवर शिवसेना पक्षातील काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांच्या शिफारशीनंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, बाबासाहेब इंगळे आणि शहर प्रमुख योगेश रत्नपारखे यांची जिल्हा नियोजन समितीवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा दिल्या. आज जालना जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रितपदी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने, तसेच आमचे नेते सन्माननीय अर्जुनराव खोतकर साहेब यांच्या शिफारशीनुसार माजी भाऊसाहेब एकनाथराव घुगे, दुसरे आमचे नेते बाबासाहेब जी इंगळे साहेब, तसेच आमचे शिवसेनेचे शहर संघटक योगेश रत्नपारखे व आमचे संपर्क प्रमुख पंडितराव भुतेकर, या चौघांची निवड ही राज्यपाल नियुक्त विशेष निमंत्रित सदस्य म्हणून झालेली आहे. त्याचे नियुक्तीपत्र आत्ताच आम्हाला जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते देण्यात आले व या जिल्ह्याच्या विकासामध्ये, या जिल्ह्याच्या नियोजनामध्ये आम्ही सर्व शिवसेनेचे सदस्य येणाऱ्या मीटिंगमध्ये काही विविध असे प्रश्न, की सर्वांगीण विकासाचे प्रश्न या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करून लोकोपयोगी कामं करण्यासाठी आम्ही खोतकर साहेबांच्या आदर्शाने प्रामाणिकपणे काम या जिल्हा नियोजन समितीमध्ये करणार आहोत.
आगामी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने जालना शहरामध्ये वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याच्या सूचना शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. अर्जुन खोतकर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयामध्ये जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेत थेट इशारा दिलाय. कधी असं सलग एक तास दोन तास तीन तास लाईट राहतच नाही. त्याचा परिणाम सहकार होतो. लाईट गेली ऐन मुक्याच्या वेळेला लाईट गेली तर लोक सहकार्याशिवाय म्हणजे याचे परिणाम आम्हाला बघावं लागतात. थोडं भविष्यात खरं कारण काय आहे की बाबा थोडा जरी पाऊस पडला थोडी जरी हवा आली पण हवा नसली तरी ही एक दोन दोन तासाला लाईट जाती तीन तीन तासाला लाईट जाती. जालना शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शिवसैनिक आक्रमक झाले असून आज शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यावेळी आगामी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने जालना शहरात तसेच ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना खोतकर यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना केल्या आहे. जालना शहर तसेच ग्रामीण भागात दर दोन तासाला वीज पुरवठा खंडित केला जातो, त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते आणि आता सण उत्सव सुरू होणार असून या सण उत्सवाच्या काळात वीज पुरवठा खंडित होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यावेळी आगामी सण उत्सवामध्ये जर वारंवार वीज पुरवठा खंडित केला गेला तर शिवसैनिक आपल्या पद्धतीने नीट करतील असा इशारा देण्यात आला आहे. महावितरण कार्यालयामध्ये हे बघा, शहरामधला आणि ग्रामीण भागातला लाईटचा विषय प्रचंड पांगलेला आहे. दर दोन तासाला एक तासाला लाईट शहरामध्ये जाते आणि सर्व अधिकाऱ्यांना आज मी बोलून सूचना केली आहे, त्यांना ताकीद दिली विशेषतः की आता गणपती फेस्टिवल पुढं आहे आणि जर लाईट गेली तर मग खबरदार मग हे आम्ही सहन करणार नाही. आज त्यांना इशारा द्यायला आलो, जर लाईट गेली त्यांना जबाबदार धरून त्यांना मग शिवसैनिक नीट करतील अशा प्रकारचा दम त्यांना दिलेला आहे. त्यामुळं लाईट जाण्याचं प्रमाण हे कमीत कमी असलं पाहिजे. आठवड्यातून एखाद्या वेळेस गेले तर ठीक आहे समजू शकतो आम्ही, परंतु रोज रोज दोन दोन तासा लाईट जाते हे सहन करणार नाहीत अशा प्रकारचे त्यांना सांगितलेलं आहे. बाकी शहरातले पोल जे आहे रस्त्यामध्ये आलेले त्याच्यामुळं अपघात घडू लागलेत, काही लोक त्यामध्ये मृत्यूसुद्धा पावलेले आहेत, त्याही बाबी त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे. कामाच्या दर्जाच्या बाबतीमध्ये त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे. काही चुकीच्या एजन्सीच्या काम करतात त्याही बाबतीमध्ये लक्षात आणून दिलेलं आहे. एकंदर या सर्व कारभाराबद्दल आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी जिल्हाप्रमुख सरपंच प्रमुख शहर प्रमुख आणि सर्व वार्डातले आमच्या सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून भेट घेतली आणि त्यांना या सर्व समस्या मी सांगितले. गडसावंगी तालुक्यातील डहाळेगाव येथील शेकडो मुला मुलींची बस अभावी गैरसोय होत असताना महामंडळाची बस येत नसल्याने सोमवारी संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांनी अंबड येथील एसटी आगारात ठिय्या आंदोलन केले. डहाळेगाव येथे 5वीपर्यंत शाळेची व्यवस्था आहे. पुढील शिक्षणासाठी मुला मुलींना घनसावंगी शहरात जावे लागते, परंतु शहरात जाण्यासाठी बस नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. बस सुरू करण्यासाठी गावकरी आणि पालकांनी अनेकदा आगार प्रमुख तसेच विभागीय नियंत्रक यांना निवेदन दिले आहे. त्यानंतर बसच्या मार्गाची पाहणी देखील झाली आहे. डहाळेगावला जोडणारा रस्ता डांबरीकरणाचा आहे, परंतु केवळ गावाजवळ असलेल्या एका खराब पुलाचे कारण देऊन बस सुरू करण्यात आली नाही. गावकऱ्यांनी बसची ही अडचण समजून घेऊन मुरूम टाकून बस वळवण्याची व्यवस्था केली आहे, मात्र त्यानंतरही बस येत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरूच आहे. त्यामुळे संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांनी सोमवारी अंबड येथील एसटी आगारात आंदोलन करत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारलाय. त्यावर आगार प्रमुखांनी वरिष्ठ कार्यालयाचे पत्र आणण्याचे सांगून आंदोलकांना पुन्हा परत पाठवले. या आंदोलनात सरपंच राधाकिसन आव्हाड, नंदू मुके, भाऊराव मुके, माजी सरपंच भागवत काळे, रामेश्वर जाधव, महादेव जाधव, हनुमंत जाधव, मच्छिंद्र मुके, बाबासाहेब सदाव्रते यांच्यासह गावातील विद्यार्थी सहभागी झाले होते. आणि मुलांची इतकी बिकट अवस्था आहे की यायला वाहन नाही, कोणाकडे मोटरसायकल नाही, दुसऱ्याच्या वाहनला किंवा कोणाला हात देऊन येऊन लागतं. आणि घरच्याचं असं म्हणणं आहे आमच्या घरच्या बाया माणसाने याचं, जर गावामध्ये तुम्ही माणसं आहेत का कोण आहेत, जर गावात बस येत नसले तर गावात कोणी आहे का नाही कार्यकर्ता, आमदार खासदार हे कशाला आहेत. आणि स्वतः आमच्या डहाळेगावला राजेश टोपे साहेबांनी आम्हाला वाटत होतं गाडी द्यावं, पण त्यांनी सुद्धा
टाळाटाळ चालली असं आमच्या गावकऱ्यांना स्पष्ट वाटतं. मागील 2 महिन्यापासून आम्ही दाढेगाव येथील मुलांसाठी व देवनगर तांडा तालुका हंसगीतील मुला व मुलींसाठी जवळपास आमची 74 मुले हा येण्याजाणीसाठी ढाळेगाव ते घनसंगीपर्यंत प्रवास करतात. त्यामध्ये मागील 2 महिन्यापासून आम्ही हा बस चालू करण्यासाठी पाठपुरावा करत आहोत, परंतु आम्हाला कायम म्हणजे उडवाउडीची उत्तर दिली आहे. सुरुवातीला आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायतीचा ठराव, संबंधित विभागाचं जे कार्यकारी अभियंत्याचं पत्र, त्याचबरोबर मुलांची यादी आंबड येथे दाखल केली. नंतर आम्ही काय केलं की हा प्रस्ताव त्यांनी सांगितलं की आम्हाला जालना DC ऑफिस यांच्याकडे, विभाग नियंत्रक यांच्याकडे जमा करण्यात आला. पण त्यांनी मग त्यांच्या स्तरावरून परत ते त्यांनी सांगितलं किंवा रोड सर्वे करण्यात येणार. त्या रोड सर्वे 2 वेळेस केला, त्यांनी परत आम्हाला रोडवरची उत्तर किंवा तुम्ही आंबड ह्या ठिकाणी डेपोला जाऊन त्या डेपो जे मॅनेजर आहे त्यांना भेटा. परत आम्ही मुलं आज जवळपास 70-80 मुलं ह्या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहे, परंतु आम्हाला प्रत्येक वेळेस यांची उडवाउडवीचे उत्तरे मिळत आहे. आज जो बदलापूरची जी घटना झाली त्या घटनेमुळं एकदम जे ग्रामस्थ आहे ते भयभीत झालेले आहे. आणि किंवा आम्ही यांना आता एक तातडीचं आम्ही प्रशासनाला सांगतो की आमची तुम्ही आता काय करून अंत पाहू नका. आता आम्ही जर तुम्ही आम्हाला बस सेवा जर चालू नाही केली तर येत्या सोमवारी आम्ही जे विभाग नियंत्रक कार्यालय किंवा मग कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी कार्यालय ह्या ठिकाणी आम्ही उपोषणाला सर्वच मुलं व मुलांचे पालक ह्या ठिकाणी आम्ही बसू. व आमच्या तातडीनं आमची एक विनंती आहे साहेब ह्या प्रशासनाला की त्यांनी लवकरात लवकर ह्या आमची बस सेवा ढाळेगाव ते घनसंगी ते ढाळेगाव बस सेवा चालू करा. मी सरपंच राधाकृष्ण नाव ढाळेगाव. आमच्या इथे पहिल्यापासून बसची सुविधा नाही. आम्ही आता आंबड डेपोमध्ये बससाठी प्रस्ताव पाठवला आहे आणि प्रस्ताव पाठल्यानंतर त्याचा पाठलाग चालू आहे. तर काल आम्ही जालन्याला गेलो असता बसचे 2 वेळेस पाहणी झाली असता ते म्हणतात तुमचा रस्ता खराब आहे, पण रस्ता होऊन 5 महिने पण नाही झाले. रस्ता नवीनच असल्यामुळं त्यानं बसचं कॅन्सल केलेलं आहे. आणि आम्ही आज आंबड येथे डेपोमध्ये आलो असता त्यांना सांगितलं 2 दिवसात आम्ही तुम्हाला परत बसची पाहणी करायला पाठवत आहे. या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने संत गाडगेबाबा जलाशयामध्ये 10 फूट पाणी उपलब्ध झाले, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान देखील व्यक्त केलंय. पावसाळा संपत आला तरी अद्यापर्यंत जालना शहरात दमदार पाऊस झाला नाही, त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले होते. मात्र या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने नवीन जालना या भागाला पाणी पुरवठा करणारा संत गाडगेबाबा जलाशयामध्ये 10 फूट पाणी उपलब्ध झाल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केलंय. तर सध्या पुढचा पाणी आणि साऱ्याचा प्रश्न जरी मिटला तरी पुढच्या महिन्यात पाऊस नाही पडला तर एवढेच पाणी पुरेसे होणार नसल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. घाणेवाडी जलाशय इथे आलेलो आहोत. घाणेवाडी जलाशयामध्ये सध्या 10 फूट पाणी उपलब्ध झाले असून जे काही थोडाफार पाऊस पडला आहे त्यामुळे हे पाणी उपलब्ध झालेलं आहे. घाणेवाडी जलाशयाचं पाणी हे आपण नवीन जालना भागात वितरित करतो. त्याच पार्श्वभूमीवर इथं काही स्थानिक नागरिक आहेत जे गावकरी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया की काय सध्या परिस्थिती आहे. मला आपलं नाव सांगा आणि घाणेवाडी जलाशयामध्ये जे काही पाणी आलं आहे काय सांगाल. माझं नाव शेख महबूब शेख शब्बीर, राहणार पेर बिंपळगाव. पाणी सध्या चांगलं आहे पण जसं पाहिजे तसं नाही, तरी पण 50% पाऊस आला या तळ्यात. आजूबाजूला गावं आहेत, जनावरं यायची सोय थोडीफार झाली पण जसं पाहिजे तसं नाही, थोडंफार कमी. पिण्याच्या पाण्याची काय सोय? पिण्याची पाण्याची सोय आहे ना,
मिटला आहे थोडा, पण पाणी थोडंफार कमीच म्हणण्यास चालू. हे स्थानिक नागरिक होते इथलचे आणि यांनी काही आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. सध्या घाणेवाडी जलाशयामध्ये 10 फूट पाणी आलेलं आहे आणि त्याचबरोबर नाथसागर जे आहे पूर्ण जालना शहराला पाणी पुरवठा केला जातो, तिथं 60% पाणी उपलब्ध आहे. तर सध्या पाणी पाऊस मराठवाड्यात कमीच प्रमाणात आहे, त्याच्यामुळे थोडंसं बिकट परिस्थिती आहे, पण थोडंफार पिण्याच्या पाण्याची सोय तरी उपलब्ध झाली आहे. सुनील खरात, MCN रिपोर्टर, जालना. आणि हे बातमीपत्र इथे संपलं, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. एनआरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयातील इलेक्ट्रिक स्कूटी. ना बुकिंग ना वेटिंग, यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने. तर वाढ कसली बघताय, आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात. आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, कोटला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड. आमचा संपर्क 7559340875 किंवा 9420083385. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं. चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया, कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया, मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर, ब्रांडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202.